स्पीकराक एक मेमोरांडम दिला पयर 19 तारखेक एक न्यू कॅबिनेट मंत्री इंडक्ट झालो आणि आम्ही दोन डिसक्वॉलिफिकेशनां पिटिशनां फायल केल्ली आसा. एक आम्ही जुनान फायल केल्ले अगेन्स्ट दिगंबर कामत आणि मायकल लोबो आणि नोव्हेंबर डिसेंबरान आम्ही वी हॅव फायल्ड अगेन्स्ट 8 हु डिफेक्टेड इन नोव्हेंबर. आता टाइम एंड अगेन वी हॅव बीन मेकिंग रिक्वेस्ट टू एक्सपेडाइट द मॅटर. अजूनही त्या आठ आमदार डिसक्वॉलिफिकेशन पिटिशनान नोटीस सुद्धा इश्यू झाली ना. देन वी हॅड गॉन टू द हायकोर्ट ऑल्सो. हायकोर्टान डायरेक्शन दिल्ले की ते विदीन द टायम फ्रेम ते क्लियर करचे म्हणून. अजूनही ताजेर स्पीकरान नोटीस काढलेली ना. आणि द आयरनी इज की जेन्ना डिसक्वॉलिफिकेशन पिटिशन इज पेंडींग अगेन्स्ट 8 मेंबर्स त्याच मेंबरांक हे इंडक्ट करता. सो वॉट कायंड ऑफ जस्टीस इज दीस. सो ते आमी वी हॅव रिटन अ कंप्लेन टू हिम सीइंग दॅट की तुवें गव्हर्नराक बरय की एलेक्स सिक्वेराक पळय मंत्री केला न्ही ताका पयली डिसक्वॉलिफाय करचो बिकॉज ताजेर कंप्लेन आसा. मॅटर इज सबज्युडीस. ताजे अजून डिसिजन वर्डीक जाल्ले ना वेदर दॅट डिसक्वॉलिफिकेशन पिटिशन बाबा ते डिसक्वॉलिफाय जाल्या काय ना. ते जावनी मरे किदें आसा ते पयली स्पिकराक ताजेर जजमेंट दिवनी मागीर तुमी तुमची फुडली स्टेप घेया. देन वी इफ द डिसिजन इज इन आवर फेवर देन देर इज नो क्वेश्चन. ऑल दीज 8 पीपल हॅव टू गो होम. समज स्पीकर इज गिवींग द डिसिजन अगेन्स्ट अस वी वील अप्रोच द हायर कोर्ट ऑफ लॉ. पूण डिसिजन तरी ती वन सायड यू आर डिलेईंग. एक तर तूं हियरींग तांचे काडना पिटिशन चालू जायना हियर जायना आनी दुसरे सायडीन तुमी तांकां इंडक्ट करता आनी ऑन रिकॉर्ड तुमच्याच मिडियाच्या माध्यमातल्यान तांणी सांगला मरे आमचे कमिटमेंट आशिल्ले म्हणून. ज्या मंत्र्यान रेजिग्नेशन दिला ताजेर ताणें रेजिग्नेशन लॅटरान सुद्दां बरयला मरे कमिटमेंट वर्ड यूज केला. सो दीस शोज दॅट दीस वॉज अ प्री प्लॅन्ड डिफेक्शन. आनी हे 8 डिफेक्टर हे घरा वचपाक जाय कित्याक हांणी लोकांच्या मतदानाचे बिट्रेयल केल्लो आसा. सो फॉर दॅट बेसीस वी हॅड कम बट स्पीकर इज नॉट देर. आय हॅव स्पोकन टू हिम ओवर द फोन. ही हॅज टोल्ड मी दॅट वन्स इज देर इन ऑफीस मे बी टुमोरो ही विल कम. आय पर्सनली येवन ताका मेळटलो. टुडे वी हॅव सबमिटेड दॅट ही हॅज टू रायट टू द गव्हर्नर की एलेक्स सिक्वेराक डिसक्वॉलिफाय करचो आणि बाकीचे कोण पण आसा हे 8 मेंबर हांकां इंडक्ट करचे न्ही. कित्याक न्यूज आमकां आतां आयकूं येता की आनी लोक लायनीन आहा म्हणून आनी भरती करपाचे म्हणून. सो ते करचे न्ही हे ताणें ताका आतां गव्हर्नराक बरोवचे. कित्याक हे सरकार म्हाका दिसता इज आउट टू किल द डेमोक्रेसी. डेमोक्रेसीक ते बिलीव करना. सो आय थिंक वी हॅव कम टू स्पीकर. लेट सी वॉट स्पीकर सी. समज स्पीकर जर तर करना देन वी हॅव टू अप्रोच द गव्हर्नर. अरे पूण आतां म्हाका एक सांग केस आतां आमी फायल केल्या ताजेर तो जजमेंट दिना की तो खरोच डिफेक्टर काय नॉट डिफेक्टर तो आनी ताका सरकार इंडक्ट करता हो कसलो कायदो. अरे तूं आतां फाल्यां एक समज जर एक गोंयकार सादारण म्युटेशनाक गेलो आनी थंय जर जेन्युइन कंप्लेन आसा ऑब्जेक्शन आसा जाल्यार तुगे म्युटेशन जाता तुज्या नांवार जाता. ही तशी केस मरे की थंय जेन्युइन थंय कंप्लेन आसा डिसक्वॉलिफिकेशन तांणी केल्लें आसा ते अंडर आर्टिकल 192(2) अंडर 10 शेड्यूल इट इज क्लियर कट एंटी डिफेक्शन लॉ भायर पडटा ते 8 दिसान. सो वाय द स्पीकर इज डिलेईंग. सो इज दीस अ टॅक्टिक्स ऑफ द गव्हर्नमेंट टू डिले अँड देन इंडक्ट देम. ते सिद्ध झाले न्ही पयर. सो लेट स्पीकर डिसाईड नो वेदर इट इज येस ऑर नो. लेट हिम डिसाईड अँड देन यू टेक अ कॉल. तुम्ही जावचेच आसा एकट्याक घेतला आता आणि न्यूज आहा की आणि घेता म्हणून. सो ते आम्ही बरयला की आणि कोणाक घेऊचे नाही सध्या आणि आज ताका पहिली डिसक्वॉलिफाय करचो म्हणून गव्हर्नरा बरोबर अशें म्हणून आम्ही घातला. तर कॅप्टन विराटने एक प्रश्न काढले की त्याची इंडियन नॅशनॅलिटी किती ना म्हणून. सी तो प्रश्न तुम्ही पहिले विचारलो. वी हॅव टोल्ड दॅट वी आर स्टडींग दोज डॉक्युमेंट्स एनी एट राईट टाइम दॅट वी विल टेक अ सेपरेट इश्यू. हियर इट इज तांचेर 8 जणांचे डिसक्वॉलिफिकेशन पिटिशन पेंडींग आसा. ताजे अजून जजमेंट येऊ ना. हाव आर यू इंडक्टींग हिम इन द कॅबिनेट. ते डिफेक्टर मरे ते. फाल्यां मिनिस्ट्री दिता देन वॉट. अरे आमी आतां मेमोरेंडम दिला स्पीकरा कडे की ताणें इमिजिएटली ताबडतोब गव्हर्नराक बरोवचें आनी ते पळय इंडक्शन जाला न्ही ते पळय डिसक्वॉलिफाय करचे उडोवचो म्हूण. स्पीकर जर तर घेना जाल्यार देन वी हॅव टू गो टू द गव्हर्नर. सो बाय द टाइम इफ नॉट देन वी हॅव टू गो. सी नाव वी हॅव टोल्ड द स्पीकर टू एक्सपेडाइट. जर तो करना
तातून आम्ही बरेला दॅट वी विल हॅव टू गो टू कोर्ट, कोर्ट विल हॅव टू अप्रोच, कोर्ट विल हॅव टू इंटरव्हीन. येट धीस इज आता 10 महिन्याच्या वयर झाले, ताणें नोटीस सुद्दां काडली ना, पिटिशनाची नोटीस सुद्दां काडली ना ताणें.